त्यांचं पूजन केलं. ते आपले सर्वांचे लाडके, या परिसराचे भाग्य विधाते कैलासवासी किशनरावजी राठोड साहेब आणि त्यांना साथ देणारे या परिसराचे लोकप्रिय माजी आमदार कैलासवासी गोविंदरावजी राठोड साहेब यांना मी अभिवादन करतो, यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. गंगाबाई माध्यमिक विद्यालय अतिशय उत्साहाने वार्षिक स्नेह संमेलन साजरा करीत आहे आणि त्यासोबतच पालक मेळावा सुद्धा त्यांनी आयोजन केलेला आहे. या सर्वांचे मार्गदर्शक माननीय सूर्यवंशी सर स्टेजवर उपस्थित, केंद्र प्रमुख शेख साहेब, केंद्र प्रमुख सॉरी सर साहेब येथे उपस्थित, मुजावर सर, श्री वसंत जाधव, प्रकाश जाधव, या परिसराची जाण ठेवून विमुक्त जाती सेवा समिती या संस्थेची स्थापना माननीय कैलासवासी किशनरावजी राठोड साहेबांनी केली. या परिसराची खरोखरच शैक्षणिक शैक्षणिक गरज असावी असं मला वाटतं. 1972-73 ला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मी शिकायला होतो. मी राहणारा उदगीर तालुक्याचा आहे आणि या 72-73 काळामध्ये शेख साहेब लोक अन्नासाठी महाग होती. मी म्हणणारी माणसं रोजगार हमीच्या कामावर जात होती, पैसे देऊनही अन्न मिळत नव्हतं. या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील जी लहान मुलं आहेत या मुलांना शुद्ध अशी ज्वारीची भाकर खायला मिळाली नाही. त्या काळाचे जे साक्षीदार आहेत त्यांना हे माहीत आहे, एका कुटुंबामध्ये जर समजा जास्त मुलं असतील, कुटुंबातली व्यक्तीची संख्या जास्त असेल, तर त्यांना जी आलेली 1 किलोभर ज्वारी आहे त्या ज्वारीच्या भाकरी पुरणार नाहीत. म्हणून त्यामध्ये तरोट्याचा पाला किंवा फांजेचा पाला घालून भाकरी केल्या जायच्या आणि त्या सर्व कुटुंबाला पुरतील या पद्धतीने व्यवस्था कुटुंबप्रमुख पाहत असे. आणि या काळामध्ये आम्हाला असं समजलं तिकडे उदगीर तालुक्यामध्ये की वसंतनगरला एक आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेमध्ये जेवण फुकट आहे आणि भाजीपाला न टाकता शुद्ध ज्वारीची भाकर दिली जाते, चांगल्या डाळीचं वरण दिलं जातं. आणि हे माहीत झाल्यानंतर माझ्यासारखे शेकडो मुलं या आश्रमशाळेमध्ये 72-73 काळामध्ये आली आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की स्वतः किशनरावजी राठोड साहेब गोविंदरावजी राठोड साहेब या लहान लेकराप्रमाणे आम्ही लहान लहान होतो, तर या सर्वच लहान लेकरांना त्यांनी त्यांच्या मुलापेक्षाही जास्त जपलं. अजूनही आम्हाला ती आठवण आहे. लहान लहान लेकरं नदीवरती वगैरे आंघोळीला जायची, तर त्या आंघोळीच्या ठिकाणी सुद्धा माननीय किशनरावजी राठोड साहेब यांचे शेख साहेब ते पाहायचं, सडसड तर कापलेली आहेत का, कपडे धुतात का, इथपर्यंत काळजी पाहणारी पालक या परिसरात किशनराव राठोड साहेबांच्या रूपाने होऊन गेले आणि त्यामुळं आमच्यासारखे हजारो विद्यार्थी शिकलेले आहेत आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विमुक्त जाती सेवा समिती या युनिटचा विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या पदावरती नोकरीला आहे. शिक्षक म्हणून असेल, सेवक म्हणून असेल, अधिकारी म्हणून असेल, मोठमोठ्या पदावरती या युनिटचे मुलं आहेत. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, बालाजी पाटील खतगावकर आमच्या विमुक्त जाती सेवा समितीचा विद्यार्थी, माझ्या मागच्या वर्गामध्ये तो शिकत होता आणि आज माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा तो PS आहे.
म्हणजे या वसंतनगर मध्ये बोर्डिंग मध्ये राहून शिकलेला एक विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्र राज्य चालवणारा मुख्यमंत्री आणि त्यांना सल्ला देण्याचं काम या विमुक्त जाती सेवा समितीचा विद्यार्थी करतो याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी असू शकत नाही. म्हणून मी या सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी जास्त वेळ त्यामध्ये घेत नाही, परंतु सरांनी वर एक बॅनर वरती लिहून ठेवलेला आहे पालक मेळावा, त्यासाठी मला एक दोन चार मिनिटं मला बोलावे लागतील. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतला जात आहे. सूर्यवंशी सर, एका गॅदरिंगच्या कार्यक्रमाला मी असंच आश्रमशाळेला गेलो होतो आणि आश्रमशाळेला गेल्यानंतर आम्हाला असा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे बसवलं गेलं आणि आम्ही कार्यक्रम पाहत बसलेलो होतो. ते कार्यक्रम पाहताना विद्यार्थ्यांनी एक मूक अभिनय सादर केला स्टेजवरती आणि मूक अभिनय सादर केल्यानंतर तेथील जे संस्थाचालक आहेत ते संस्थाचालक असं जोरात ओरडत वर स्टेजकडे आले आणि ते बोलायला लागले की अरे म्हणे ते माईक एवढे पैसे देऊन आणलेलं आहे आणि ते माईक का चालू करत नाही, माईक चालू करा म्हणून ते ओरडत होते. मी त्यांना मागे जाऊन पकडलं, माझ्या जास्त परिचयाचे होते जवळचे, हे मूक अभिनय आहे आणि माईक स्पीकर सर्व चालू आहे, लाईट आहे सर्व आहे, बंद केलेला आहे आणि ते मूक अभिनय जे करतात त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की ते काय करत आहेत असं आहे का म्हणे मग बसले. म्हणजे असे आमचे संस्थाचालक किंवा आमचे शिक्षक नाही आहेत, अतिशय सुज्ञ आहेत, पालक सुद्धा अतिशय सुज्ञ आहेत आणि आपले पाल्य जे काही कार्यक्रम ते आपल्या पुढे सादर करतील ते आपल्याला पाहायचं आहे. पालकांसाठी एक विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने घडवा. शिक्षक आणि पालक या दोन्हीच्या सहकार्याने पाल्य घडतो आणि पाल्य घडत असताना फक्त एका शिक्षकाची जबाबदारी राहत नाही. शिक्षकांनी मन लावून शिकवलं, चांगले संस्कार इथे केलेले आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यावर अनेक घटकांचा बाहेर परिणाम होत असतो आणि त्या परिणामाचा काय जाणीव आहे ती त्या पालकांनी जपली पाहिजे. विद्यार्थ्यावर साहित्याचा परिणाम होतो, शाळेतून ते बाहेर गेल्यानंतर अनेक प्रकारची पुस्तकं वाचेल, पेपर वाचेल आणि या पेपरमध्ये पुस्तकामध्ये चांगले आहे वाईटही आहे, माझा मुलगा काय वाचत आहे पालकांनी थोडंसं डोळे उघडून ते पाहावं. अनेक प्रकारच्या लोककला पाहतोय विद्यार्थी, लोककलेमधून त्या विद्यार्थ्यावर संस्कार होतात. एखादी शिवाजी महाराजांचा चांगला पोवाडा त्याच्या कानावर पडला तर त्याला स्फूर्ती येईल, शिवाजी महाराजांसारखी चांगली गुण आपल्या द्यावेत या पद्धतीने तो राहायला सुरुवात करेल. म्हणून अनेक लोककलाचा चांगला परिणाम त्याच्यावरती होतो. आता सध्या परिस्थितीमध्ये मोबाईल जे आहे या मोबाईलचा एक चांगला वाईट दोन्ही परिणाम आहेत. मोबाईलमध्ये असं आहे की दुनिया मिरी मुठ्ठी मी असं आहे, पूर्ण जग या लहानच्या मोबाईलमध्ये आहे आणि हे मोबाईल विद्यार्थ्यावरती चांगला परिणाम करतं आणि वाईटही परिणाम करतं. एक दोन चार दिवसापूर्वी सर मी सकाळी 9 वाजता महाविद्यालयामध्ये गेलो आणि 9 वाजता महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं असाल विद्यार्थ्यांसाठी मी प्रांगणामध्ये काही भाकडे टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे विद्यार्थी आल्या त्या भाकावरती बसावं, मोकळं बसावं. आणि सकाळी 9 वाजता मी पाहतोय महाविद्यालयाची दोन मुलं, मोठमोठी मुलं कॉलेजची, असं मोबाईल घेतलेत आणि पाहत आहेत आणि त्यांच्या भोवती लहान लहान 5-10 मुलं एकाच्या मोबाईल मध्ये असत, तो एक मुख्य मुलगा बघत आहे आणि 5-10 डोके त्याच्या भोवताली बघत आहेत मोबाईल. दुसरा मोबाईल वाला बसलेला आहे मोठा आणि त्याच्या भोवती 4-5 लहान मुलं बघत आहेत. आणि मग मी विचार केला की हे काय पाहत असतील, मुलं एवढं मन लावून सारं पाहत आहेत. मी गोड बोलत जाऊन दोघांचाही मोबाईल घेतला, मोबाईलचं लॉक त्यांना काढायला लावलं आणि लॉक काढल्यानंतर ते काय बघत होते त्याची हिस्ट्री पाहिली तर ती मोठी मुलं लहान मुलांनी जे बघायला नको आहे असलं काहीतरी ते मोबाईलवरती पाहत होते. आणि ते पाहत असताना मी त्या मुलांना झापत होते की तुम्ही मोठ्या लहान मुलांवरती असे वाईट संस्कार करू नका आणि अशा पद्धतीनं नाही, तुझ्या वडिलांनी तुला हे मोबाईल कशासाठी घेऊन दिलेला आहे असं मी विचारत असताना एका मोबाईलवरती त्या मुलाच्या वडिलाचा फोन आला आणि तो मुलगा म्हणाला की माझ्या वडिलाचा फोन आहे. मी म्हणालो मी बोलतो तुझ्या वडिलाला आणि सत्य घटना आहे, काल्पनिक नाही, 2-3 दिवसापूर्वीचीच आहे. आणि त्या मोबाईलवर मी त्या पालकाला विचारले की तुम्ही या मुलाला एवढा मोठा मोबाईल कशासाठी घेऊन दिलेला आहे, तो पालक म्हणत होता की या मुलाला म्हणे मी मोबाईल अभ्यासासाठी घेऊन दिलेला आहे, चांगला अभ्यास त्याच्यावरती करता येतं, परीक्षा आता येऊ लागलेत आणि त्या परीक्षेच्या अभ्यासासाठी मी घेऊन दिलेला आहे. त्यांना म्हणालो की मामा तुम्ही काय करताय, तर ते मामा म्हणाले की मी ऊसाच्या फळावरती आहे, ऊस तोडतोय. म्हणलं तुम्ही ऊस तोडून पैसे जमा करून याला मोबाईल घेऊन दिलेला आहे
परंतु हा मोबाईलचा चांगला वापर करत नाही, याच्याकडचा मोबाईल तुम्ही काढून घ्या. व्हॉट्सअप वगैरे म्हणल्यानंतर ते म्हणाले की साहेब मला तरी त्याच्यातलं काय कळतंय, त्याला घेऊन दिलेलं आहे. म्हणून पालकाने मोबाईल घेऊन दिलं एवढंच त्याचं कर्तव्य नाही, तर तो मोबाईलमध्ये काय पाहतोय, कशा पद्धतीनं पाहतोय. आणि एखादाच मुलगा असेल तर ते पालकाची बोलायची सुद्धा हिंमत होत नाही. मला एकच मुलगा आहे, इंजिनियर आहे, परंतु मला सुद्धा बोलताना कधी कधी असं वाटतं की आपण जोरात बोललं आणि समजा हा गेला पळून तर काय करायचं. म्हणून मग पालकांना सुद्धा अशी भीती आहे, म्हणून पालकांना विनंती आहे की आपण अतिशय चांगली भूमिका त्यात वजवा. एक चांगला मित्र म्हणून आपल्या पोरांसोबत तुम्ही राहा, एक विश्वासाचा साथीदार म्हणून तुम्ही त्याच्याशी चांगलं वागू शकता, त्याच्या शैक्षणिक समस्या काय आहेत त्या जाणून घेऊ शकता, विचारून घेऊ शकता आणि त्या समस्या तुम्ही सोडवू शकता. आणि अशा पद्धतीनं आजच्या या स्पर्धेच्या जगामध्ये तुमच्या मुलाला अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही अशा पद्धतीनं तो मुलगा तयार केला, पण असताना ती जमिनीवर पडताना दोन पायावरच ती बावली थांबते. पालकांना माझी विनंती आहे की आपल्या पाल्याला असं बनवा, आपल्या मुलाला असं बनवा की या समाजामध्ये अशा पद्धतीची बरीचशी घुसळण होते, चांगल्या वाईट बाबीमध्ये तो जगतोय आणि त्या चांगल्या बाबी वाईटमध्ये तो कष्टही परिस्थिती गेला तर तो त्याच्या दोन पायावर भक्कमपणे थांबला पाहिजे. तिथं माझी गरज पडणार नाही, तिथं शिक्षकाची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीनं त्याला तयार करा एवढी एक अपेक्षा मी पालकाकडून करतो. आणि या पालक मेळाव्याच्या निमित्ताने हा एक संदेश तुम्हाला देतो की चांगली भूमिका आपण बजवावी. शेवटी जाताना एक सांगतोय की आता परीक्षा येत आहेत आणि या परीक्षेच्या काळामध्ये गैरमार्गाचा वापर होऊ नये. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाला जास्त मार्क मिळाले पाहिजेत, चांगले मार्क मिळाले पाहिजेत, परंतु ते मार्क गैर असायला नको आहे. तो अभ्यास करून जो काही अभ्यास केला असेल किंवा जो काही तो लिहिला असेल ते मार्क तुला मिळाले पाहिजेत, चांगले मार्क मिळाले पाहिजेत. आता पालक इतका सतर्क झालेला, मी 32-33 वर्ष उदगीरला सेवा केलेली आहे, 5 वर्ष झालं मी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे आलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर परीक्षेच्या काळातलं वातावरण मला काही ते पहिल्यांदा पहिल्या वर्षी पाहिलं नाही, कारण एक मुलगा परीक्षेला आहे आणि त्याच्यासोबत 2-4 साथीदार आहेत. ज्या शाळेमध्ये मी 10वीची परीक्षा दिलोय, ज्या शाळेमधून मी 10वी पास झालोय, त्या परिसरामध्ये ही परिस्थिती पाहून मला फार वाईट वाटलं. कारण आमच्या वेळेस असं पापी पाहून लिहितात हे पाप समजलं जायचं. आमच्या वडिलांना वगैरे मुलगा कोणत्या वर्गात शिकतो, किती मार्क घेतो हेही माहीत राहायचं नाही. मजूरदाराचा मी मुलगा आहे आणि आम्हाला फक्त एवढंच म्हणे विचारायचे निकाल लागल्यानंतर की शाळेचा निकाल लागला का, लागलाय. मग निकाल लागल्यावर मार्क मेरिट हे काही त्यांना माहीत नसायचं, फक्त ते म्हणायचे की चला एक छटाकभर गुळ आणा आणि देवाला वाटा. आणि गुळ वाटणं म्हणजे त्यांना निकाल लागला मेरिट तो समजायचे, अशा पद्धतीने पालक होते. परंतु आज पालक फार सतर्क झालेले आहेत. आपण पालक म्हणून त्याला चांगलं लिहायला शिकवा, चांगल्या सवयी लावा. तो जर बघून लिहित असेल तर भविष्यामध्ये तो अपंग विद्यार्थी निर्माण होईल, त्याला कुठेच काही सुधरता येणार नाही, तो मॅजिक डॉल होणार नाही. तो मॅजिक डॉलच्या ऐवजी त्याला असं फिरून टाकलं तर तो आपण मरून जाईल. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पालकांना सोबत आणू नये, आणला तर दारापर्यंत सोडा. त्याला एवढंच सांगा की तुझ्याकडे पाणी आहे का, पियाची बॉटल पेन सोबत आणलेलं आहे का, हॉल तिकीट सोबत आणलेलं आहे का, पॅड सोबत आणलेला आहे का, आणि शांत डोक्याने तू परीक्षा दे एवढा एक संदेश त्याला द्या. परंतु याच्या पलीकडे त्याला कॉपी आणलास का, चिठ्ठी आणलास का, झेरॉक्स आणून देऊ का, अशा काही वाईट बाबीची सवय आपण मुलांना लावू नका आणि आपण त्याला मदत करू नका एवढी एक अपेक्षा करतो. आता येथे जे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या पुढे सादर केला जाणार आहे, मुलं फार मेहनतीने हा कार्यक्रम तयार केलेले आहेत आणि आपली पाल्य लहान लहान मुलं कशा पद्धतीने डान्स करतात, कशा पद्धतीने गाणी म्हणतात, कशा पद्धतीने त्यांचे जे काही गुण आहेत सुप्त गुण आपल्याला दाखवतात, ते गुण आपल्याला पाहिजे आहेत. आणि या सुप्त गुण दाखवणाऱ्या मुलांमधूनच उद्याचा महाराष्ट्र घडणार आहे, उद्याचा भारत घडणार आहे. आपण सर्व जे कार्यक्रम सादर करतील आपल्याला नाही आवडला तरी परंतु टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा, टाळ्या वाजवून त्याला सन्मान द्या आणि टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देऊन पुढे आणखी एखादा चांगला कार्यक्रम करेल अशा पद्धतीने प्रोत्साहन देऊ. माननीय सूर्यवंशी सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी आमचा सन्मान केला, आम्हाला बोलायला संधी दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लहान मुलांचा कार्यक्रम पाहण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सुरुवातीला ग्राम